वाढीव लाईट बिल हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. लोकांची लाईट बिले सरकारकडून माफ होण्याची अपेक्षा असताना याच काळात सरकारने पूर्वी येत असलेल्या बिलांमध्ये कपात करण्याच्या ऐवजी भरघोस अशी वाढ करून ही बिले जनतेच्या माथी मारली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या विरोधात आवाज उठवला गेला. त्यानंतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज वितरण कंपनी बरोबर चर्चा करू आणि सर्वसामान्य जनतेला वाढीव वीज बिल भरावे लागणार नाही असे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी सरळ सरळ शब्द फिरवला आहे आणि आज सर्वसामान्य जनतेकडून ही वसुली सक्तीने सुरू आहे. एक प्रकारे ही जनतेची फसवणूक होत आहे आणि या प्रकारे फसवणूक केल्या प्रकरणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पारनेर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पारनेर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्याकडे करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळामध्ये प्रामुख्याने लॉकडाऊन सुरू असताना अनेक लोक बेरोजगार होती. जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला होता आणि होणारी उपासमार, बेरोजगारी अशी बिकट परिस्थिती होती. लोकांच्या हाताला काम नव्हते. समाजातील विविध घटकांना आपलं पोट भरणे सुद्धा अवघड होऊन बसले होते. समाजातील काही सक्षम लोकांनी सामाजिक बांधिलकी जपली आणि अनेक ठिकाणावरून मदतीचा ओघ सुरू झाला होता. काही राजकीय पक्ष सुद्धा यामध्ये आघाडीवर होते. सरकारची सुद्धा यामध्ये खूप मोठी जबाबदारी वाढली होती. सर्वसामान्य जनता मेटाकुटी आली असताना सरकारने दिलासा देणे गरजेचे होते. पण वाढीव लाईट बिलाच्या बाबतीत सरकारकडून कुठलाही दिलासा मिळाला नाही. उलट सक्तीने वसुली करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पारनेर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, उपजिल्हा अध्यक्ष मारुती रोहकले, सहकार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के, तालुका सचिव नारायण नरवडे, शहराध्यक्ष वसीम राजे, उपतालुका अध्यक्ष सतीश म्हस्के, अविनाश दादा पवार, महेंद्रभाऊ गाडगे, विद्यार्थी सेना उपतालुका अध्यक्ष अजय दावभट, सुपा शहर अध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, त्याचबरोबर पारनेर तालुक्यातून इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.